पहाटे 5 वाजता घरातून निघालो. कल्याणवरून सकाळी 6:30 इंद्रायणी एक्सप्रेसने पुण्यापर्यंत पोहोचलो. पुण्यात पोहोचल्यावर सर्वात पहिला नाश्ता केला. नाश्त्याला खाल्ली मिसळपाव. तिथून बस पकडून निघालो थेट स्वारगेटला. आम्ही गुंजवणे गावातून असलेल्या चोरवाटेनेच ट्रेक करणार आहोत. त्यासाठी स्वारगेटवरून डायरेक्ट गुंजवणेची बस भेटते, नाहीतर मग भोर किंवा मांढरदेवीच्या बसने चिलाडी फाट्याला उतरून तिथून गुंजवणे गावापर्यंत लोकल वाहतुकीची सोय आहे. गुंजवणे गावामध्ये आपण पोहोचलोय आणि इथून सुरू होते आपली राजगडची ट्रेक. सो लेट्स गो. राजगडला जाण्याचे 2 प्रसिद्ध मार्ग आहेत. पहिला पाली दरवाजाचा मार्ग, जो ट्रेकिंगच्या दृष्टीने जरा सोपा आहे, आणि दुसरा चोर दरवाजाचा मार्ग, जो की गुंजवणे गावातून सुरू होतो. आम्ही गुंजवणे गावातून असलेल्या चोरवाटेनेच ट्रेक करणार आहोत. राजगडचा अर्धा ट्रेक कम्प्लीट केला आहे. इथून पुढे अजून एका तास सगळा ट्रेक आहे, तोही पटकन कम्प्लीट करू. चोरवाटेने वर आल्यावर सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक मोठं असं पाण्याचं तळ पाहायला भेटतं, जिथं पिण्याचं पाणी असा फलकही लावलेला आहे. पण हे पाणी थोडं हिरवं असल्यामुळे पिण्याचं मन होत नाही. ह्याच्या बाजूनेच वर पद्मावती माचीकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या वर चढून आल्यावर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दर्शन होते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाईंच्या समाधीचे. त्याच्या उजव्या बाजूलाच पुढे पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. 1.5 दिवसाच्या येथील वास्तव्यात आम्ही याच टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरलं. इथून वर जाण्याच्या पायऱ्या चढत असतानाच उजव्या बाजूला रामेश्वराचे मंदिर आहे. वरच्या ह्या पटांगणात आल्यावर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिसतो ते म्हणजे या भव्य अशा राजवाड्याचे अवशेष. हा खूप विशाल राजवाडा आहे. वर हा रस्ता असाच बालेकिल्ल्यावर जातो. आम्ही आता इकडून खाली चाललोय सुबळे माचीकडे. छत्रपती शिवाजी महाराज के जय, जय भवानी, जय शिवाजी.
हर हर महादेव। इथून आपण चाललोय तटबंदीच्या बुरुजाकडे, ती पाठी बघताय तिथं। आज रात्रीसाठी आम्ही या दारू कोठारामध्ये आसरा घेतला। बाहेर खूप थंड हवा वाहत होती। पटकन चूल करून जेवण बनवलं, थोड्या गप्पा मारल्या आणि झोपलो। तर आजचा बेत असा आहे, आज राजगडचा बाले किल्ला आणि संजीवनी माची एक्सप्लोर करायची। आम्ही रात्री टेंट लावलेली, सकाळचा नाश्ता झाल्यावर दारू कोठाराचा निरोप घेऊन आम्ही बॅग्स ठेवण्यासाठी पद्मावती देवीच्या मंदिरात आलो। मंदिराच्या पाठीच कचेरी आहे आणि या कचेरीच्या बाजूलाच असलेल्या कड्यावरून पाली दरवाजाचा रस्ता स्पष्ट असा पाहायला मिळतो। इथून आम्ही निघालो आता थेट बाले किल्ल्याकडे। ही आहे निशाणीची जागा। इथून गडाच्या चौभवत नजर ठेवता येते। फायनली आपण बाले किल्ल्याच्या महादरवाजाजवळ पोहोचलोय। चंद्रकोरतळे त्याच्या बाजूलाच ब्रह्मेश्वर मंदिर। इकडे सिंहगड आणि इकडे आणि इकडे रायगड। पुढची संजीवनी माची।
ही आहे सुवेळा माची आणि ही आहे संजीवनी माची. पलीकडे आहे पद्मावती माची. हा बालेकिल्ला आणि राजवाडा अशा स्थितीवरती आहे की इथून या तिन्ही माशांवरती नजर ठेवता येते. सुरक्षेच्या दृष्टिकोनाने ही खूप महत्वाची गोष्ट आहे राजगडावर. ही एक सदर आहे. तिथून हा रोड असं बालेकिल्ल्यावर जातो आणि इकडे हा संजीवनी माचीकडे. आता आपण झालो संजीवनी माचीकडे. संजीवनी माचीकडे चाललोय. बघू शकता किती हा बाजूला आहे. पूर्ण एका साईडला एक दरी आहे आणि पाठच्या साईडला ही डोंगराचे खडक आहेत. बघा आणि मधून हा नुसती एक पावलोट आहे. बघू शकता अशी ही संजीवनी माचीवरची सदर आहे. बघा सदरीचे अवशेष बाकी आहेत फक्त. ही आहे संजीवनी माचीची तटबंदी आणि इकडं आहे देहाळणी बुरुज. हा आहे देहाळणी बुरुज. ही आहे संजीवनी माचीची तटबंदी. हा देहाळणी बुरुज जो आपण वरून पाहिला इथे असे मध्ये मध्येच चाकांचे अवशेष आहेत तुटलेल्या. संजीवनी माची होती. सरळ लाईनीत तुम्हाला तटबंदीच्या आत टाकस बघायला भेटतील. थोडं पुढे आल्यावरती हा एक बुरुज आहे, दरवाजा आहे जो तट तटबंदीच्या खाली जातो. हा एक वरचा बुरुज आहे. तिथून बाजूच्या रस्त्यात ना आपण त्या बुरुजाच्या तटबंदीतून खाली आलो. ही दुसरी तटबंदी आहे. या तटबंदीतूनच इथूनच असा हा जो छोटा रस्ता आहे हा तोरणा किल्ल्याकडे जातो. तोरणाकडे जाणाऱ्या मार्गात असा रोड आहे. मी पण हे बघा आणि इथूनच पुढे ही अजून एक संजीवनी माचीची अजून एक पुढची तटबंदी आहे जी शेवटची तटबंदी आहे आणि तो शेवटचा बुरुज आहे जिथून बाकीच्या इतर किल्ल्यांवरती लक्ष ठेवता येत होतं. तटबंदीतून खाली जाण्यासाठी रास मार्ग वाटतोय हा. तिथेही एक वाट आहे जिथे लिहिले संजीवनी माची चिलखानी बुरुज क्रमांक 4 आणि हा शेवटचा बुरुज. सो मित्रांनो अशा प्रकारे आपल्या राजगडची ट्रेक झालेली आहे. म्हणून 2 दिवस 1 रात्र अशी ती ट्रेक केली. जितका जास्त होईल तितका ऑलमोस्ट सगळ्या राजगड आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. काही छोटे मोठे पॉईंट्स राहिले होते पण वेळेच्या बंधनामुळे तिकडे नाही गेलो. बट स्टील खूप मजा आली. आय विश तुम्हाला या ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांवर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की बेल नोटिफिकेशन ऑन करा. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲज ऑलवेज स्टे फिट, बी क्रेझी, लव्ह युअर सेल्फ, नेव्हर गिव्ह अप अँड डू व्हॉट एव्हर इट टेक्स. माय लव्हली फ्रेंड्स.